बघा, टावर स्पीड वगैरे आपण बघितलं होतं ना, बेसिक आहे ते लिनियर. हे स्ट्रेट लाईन चे पण आहे त्याच्यामध्ये काही, ते स्ट्रेट लाईन वगैरे चे पण आपल्याला माहिती पाहिजे, तेव्हा ते प्लेन चे पण येतात. टावर स्पीड काय असते? टोटल ट्रॅव्हल लेंथ डिवाइड बाय टोटल टाइम. ठीक आहे, सो जेवढं काही तो लेंथ ट्रॅव्हल करणार डिवाइड बाय टोटल टाइम करायचा, तुम्हाला ऍव्हरेज स्पीड भेटते. कधी कधी ऍव्हरेज स्पीड मध्ये काय असतं, क्वेश्चन मध्ये असं दिलेलं असतं बघा, त्यांनी टाइम दिलेला असतो आणि वेलॉसिटी दिलेली असते. ठीक आहे, आणि केस वन आणि केस टू दिलेलं असतं. समजा फॉर एक्झाम्पल केस वन दिली आहे, केस वन मध्ये त्यांनी सांगितलंय की तुमची 50 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने गाडी चालत होती आणि ती ती सेम डिस्टन्स काहीतरी डिस्टन्स 2 आवर्स मध्ये कम्प्लीट करते. ठीक आहे, आणि केस टू दिली आहे, केस टू मध्ये असं सांगितलेलं असतं की एक गाडी आहे जी 3 आवर्स मध्ये डिस्टन्स कम्प्लीट करते आणि कितीच्या स्पीडने चालते, सपोज 60च्या स्पीडने चालते, 60 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने. ठीक आहे, तर तुम्हाला त्यांनी विचारलेलं असतं व्हॉट इज ऍव्हरेज स्पीड, मग कसं काढणार तुम्ही? प्रश्न कळला का? मी थोड्या केसेस पण घेतो इथं, सायमल्टेनियसली ते क्लिअर होत राहील. केस नंबर वन आणि केस नंबर टू कडे लक्ष द्या बघा. केस नंबर वन दिली आहे की एक गाडी आहे, तिची स्पीड आहे काहीतरी, स्पीड म्हणजे वेलॉसिटी समजा, ते काय आहे 50 किलोमीटर पर आवर, आणि किती टाइम चालते ती, तर टाइम दिलेला आहे तुम्हाला तिचा, T1 टाइम V1 टाइम असं लक्षात ठेवा. टाइम दिलेला आहे तुम्हाला सपोज काहीतरी 2 आवर्स, 2 आवर्स पर्यंत ती रनिंग करते. ठीक आहे, आणि नंतर सर्टन टाइम नंतर काय होतं, पुढे कुठेतरी गेल्यानंतर तिची स्पीड जी होऊन जाते, ती स्पीड होऊन जाते तिची 60 किलोमीटर पर आवर, कळलं? V2. आणि ते तसं किती तास कव्हर करते? 3 आवर्स कव्हर करते T2 टाइम. तर मग त्यांना आता ही एकच गाडी आहे ना, ही बाईक एकच आहे, फक्त ते पुढे डिस्टन्स जाणार आहे. आता तिची वेलॉसिटी बदलू शकत का? बदलू शकत नाही का? वेलॉसिटी बदलू शकते ना, प्रत्येक टायमाला वेलॉसिटी बदलत राहते किंवा स्पीड बदलत राहते. तरी अशी जर केस आली तर त्याने विचारलेला असतो क्वेश्चन तुम्हाला, व्हॉट इज ऍव्हरेज स्पीड. मग अशा टाईपच्या केसमध्ये काय करायचं, त्या ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आठवायचा. हा फेवरेट क्वेश्चन आहे यांचा. ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? टोटल टाइम, टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाइम, करेक्ट? मग टोटल डिस्टन्स लागेल ना तुम्हाला, काय नाही ऍड नाही करायचंय, डिस्टन्स लागेल, डिस्टन्स. मग वेलॉसिटी अपॉन टाइम करून डिस्टन्स काढा. वेलॉसिटी इनटू टाइम करून डिस्टन्स काढा. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो बघा, डिस्टन्स असतो, डिस्टन्स समजा पहिल्या केस मधलं काय भेटेल तुम्हाला, V1 ची वेलॉसिटी इनटू टाइम. वेलॉसिटी इनटू टाइम करा, डिस्टन्स मिळेल. याचा पण डिस्टन्स मिळेल तुम्हाला, डिस्टन्स केस टू मधलं वेलॉसिटी टू आणि टाइम टू, याच्यातून डिस्टन्स भेटेल. डिस्टन्स भेटेल 50 इंटू 2 आणि इकडे भेटेल 60 इंटू 3, आणि मग हे डिस्टन्स येतं इथं 100, हे डिस्टन्स येतं इथं 180, आणि मग ह्या डिस्टन्सची सम करायची इथं, म्हणजे 100 प्लस 180 टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, आणि टोटल टाइम किती? 2 आवर्स आणि 3 आवर्स, म्हणजे 2 प्लस 3, मग तुम्हाला भेटणार तुमचा ऍक्च्युअल आन्सर. ठीक आहे, व अशा केसेसमध्ये आपल्याला ऍव्हरेज स्पीड जेव्हा काढायचा असतो ना, तेव्हा सरळ सरळ, आता तुम्हाला रिलेटिव्ह स्पीड आणि ऍव्हरेज स्पीड मध्ये फरक कळत नाही कधी कधी, काय करतात पोरं, यांची सम करून टाकतात, डिवाइडेड बाय यांची सम करून लिहून टाकतात. नाही ना, पण डिस्टन्स ते कळत नाही ना डिफरन्स. रिलेटिव्ह वेलॉसिटी पण नावाची गोष्ट होती, रिलेटिव्ह वेलॉसिटी मध्ये काय व्हायचं, दोन वेलॉसिटीची सम व्हायची किंवा डिफरन्स व्हायचा, मग ते कॉन्सेप्ट अगदी क्लिअर ठेवा. ते मिक्स व्हायला लागतं नंतर, सगळं शिकल्यानंतर, तर ते मिक्सिंग होऊ नये म्हणून सांगितलं, कळलं? ऑनलाईन काही प्रॉब्लेम आहे का अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये? हा क्वेश्चन तुम्हाला इथं अशा प्रकारे बघायला भेटतो. इंस्टंटेनियस स्पीड म्हणजे काय प्रकार होता सांगता येईल का कोणाला? डेरिवेशन ऑफ डिस्टन्स अपॉन म्हणजे काय असतं ते? म्हणजे एका म्हणजे एकदम छोट्या टाइम मध्ये जास्त, एका पर्टिक्युलर सेकंडला काढलेली स्पीड, एका पर्टिक्युलर सेकंडला काढलेली स्पीड किंवा एका लाईफ टाइम लिमिट मध्ये काढलेली स्पीड, मग त्याला आपण काय करतो, हे चेंज इन डिस्प्लेसमेंट आपण चेंज इन टाइम स्पीड असतेच, पण त्याला आपण एक लिमिट लावलंय, टाइम बाउंड केलंय. टाइम बाउंड केल्यामुळे लिमिट जर का चेंजला लागलं तर आपल्याला डेरिव्हेटिव्हची टर्म पाहायला
भेटते. मग आपण बेसिकली काय असतं, तुम्हाला असे क्वेश्चन कुठे पाहायला भेटतात, हे क्वेश्चन तुम्हाला इथं बघायला भेटतात. मी एक एक क्वेश्चन व्हरायटी घेतो म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट कॉन्सेप्ट क्लिअर होतात. कधी कधी काय करतात, क्वेश्चन मध्ये डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं असतं. कोणाचं डिस्प्लेसमेंट असं सांगितलं जातं की एस ची व्हॅल्यू किती तुमची, फॉर एक्झाम्पल एस ची व्हॅल्यू आहे 2t² + 4t - 2. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलेलं असतं ऍक्सेलरेशन काय असेल ते सांगा. काय म्हणते एस आहे एस डिस्प्लेसमेंट. हा, मग ऍक्सेलरेशन काय सांगितलं तर काय करणार तुम्ही. मग त्यासाठी तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिले की नाही. आता हे जे ऍक्सेलरेशन असतं हे इन्स्टंटेनियस असतं, कारण हे टाइमानुसार व्हेरी होत राहील. dS/dt घ्यायचा, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला काय मिळते, वेलॉसिटी मिळते. आणि ते पण इन्स्टंटेनियस असते. हा, म्हणजे या अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशनच मिळत असतं. मग याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतात तर तुम्हाला 4t + 4 भेटतो. मग तुम्ही पुन्हा या वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकायचा, मग तुम्हाला ऍक्सेलरेशन मिळतं. या 4t चा डेरिव्हेटिव्ह 4 येतो आणि 4 चा 0 येतो, म्हणून dv/dt म्हणजेच ऍक्सेलरेशन असतं आणि ते असतं 4 m/s² कळलं. मग अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये, म्हणजे कुठल्या क्वेश्चन मध्ये ते इक्वेशन गिव्हन असेल आणि वेलॉसिटी ऍक्सेलरेशन जर्क अशा गोष्टी विचारल्या, त्या केसेस मध्ये तुम्हाला इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन इन्स्टंटेनियस वेलॉसिटी डेरिव्हेटिव्हच्या टर्मने भेटते. कळलं. ऑनलाईन काही प्रॉब्लेम? हा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला या केसेस मध्ये युज करायचा असतो. नेक्स्ट केसेस, ऍव्हरेज वेलॉसिटी. ऍव्हरेज वेलॉसिटी सेम कॉन्सेप्ट आहे, आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम करायचं असतं. इथे मागच्या वेळेस डिस्टन्स होतं, आता डिस्प्लेसमेंट आहे. सो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय प्रकार असतो, आज फायनल डिस्प्लेसमेंट अपॉन फायनल इनिशियल डिस्प्लेसमेंट आणि फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम यांचा रेशो असतो. म्हणजे बेसिकली काय, हा चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाइम. ठीक आहे, आता यांच्यामध्ये डिस्प्लेसमेंटचे काही समबीम करावे लागत नाही. हा, ते स्पीड मध्ये डायरेक्शन, याच्यामध्ये कसं असतं, तो मागे येऊन त्याची डायरेक्शन रिव्हर्स झाल्यामुळे तो ऑलरेडी मायनस होऊन जातो. त्यामुळे मागे येऊ शकतो ना डिस्प्लेसमेंट, असं नाही होऊ शकत का की एक कार अशी पुढे चालली इथपर्यंत ए पासून बी पर्यंत आणि बी पासून पुन्हा ते मागे सी पर्यंत आली, मग काय करणार. मग डिस्प्लेसमेंट मध्ये फरक नाही पडत का, डिस्टन्स झालं हे टोटल, हे टोटल झालं डिस्टन्स एवढं, म्हणजे जाऊन पुन्हा येऊन सगळं डिस्टन्स झालं ते, म्हणून ते सम करावी लागते. म्हणजे तो जेवढा काय फिरला तेवढा सगळं घ्यावं लागेल तुम्हाला. पण डिस्प्लेसमेंट मध्ये तशी कंडिशन नसते, तो ऑलरेडी सॉर्टिफाईडच असतो, डायरेक्ट फायनल मायनस इनिशियल. आता तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला डिस्प्लेसमेंट फायनलचं भेटेल आणि या ठिकाणी डिस्प्लेसमेंट इनिशियलचं होतं, या दोघांमधील तो गॅप असतो. कळलं का. मग ऍव्हरेज वेलॉसिटी काढताना त्यांची सम करत बसायची गरज नसते, डायरेक्ट लिहायचं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, नेक्स्ट केस, ऍक्सेलरेशन माहिती तुम्हाला आता आहे, भरपूर वेळेस रिपीट झालंय. चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम, वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू टाइम, ऍक्सेलरेशन भेटतं. किंवा चेंज इन वेलॉसिटीचा अर्थ काय असतो, म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी मधून इनिशियल वेलॉसिटी मायनस करायची आणि फायनल टाइम मधून इनिशियल टाइम मायनस करायचं, याचा अर्थ आहे. ठीक आहे, पुढे ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशनचं पण ऍव्हरेज असतं ना. मग ऍक्सेलरेशन डिपेंड कोणावर आहे, वेलॉसिटीवर. वेलॉसिटी डिपेंड कोणावर आहे, डिस्प्लेसमेंटवर. त्यामुळे याच्यामध्ये समबीम करायची गरज नसते, ते फायनल मायनस इनिशियल कंडिशन असते. मग आता फायनल वेलॉसिटी मधून इनिशियल वेलॉसिटी मायनस केली डिवाइड बाय फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम केला, म्हणजे तुम्हाला डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी मिळतं. डेल्टाचा अर्थ चेंज, चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम, म्हणजे तुम्हाला ऍक्सेलरेशन मिळतं. आणि इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन मध्ये काय होतं, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला जातो. इथं फक्त चेंज आहे डेल्टा आणि इथं डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह असतो, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम असतो, एका पर्टिक्युलर टाइमला असलेलं ऍक्सेलरेशन. ठीक आहे, हे तर इक्वेशन दिलं तर वापरलं जातं, नाही तर नाही वापरायचं. पुढचे हे 3 इक्वेशन आपण बघितले होते बघा, हे तर पाठ असतील आता. हे चौथं पण लक्षात ठेवा, हे इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. कशाचं, इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट. हा, नॉर्मली आपल्याला काय हा फॉर्म्युला माहीत नसतो, लक्षात ठेवा. इन्स्टंट हे ऍव्हरेज डिस्प्लेसमेंट आहे पूर्ण, म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट काढतो ते.
आणि हे इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट काढतं. ठीक आहे, रिलेटिव्ह वेलॉसिटी हा टॉपिक बघितला होता बघा आपण. रिलेटिव्ह वेलॉसिटीचे काही ऍप्लिकेशन सांगता येतील का तुम्हाला, कुठे कुठे वापरली जाते? एखादं ऍप्लिकेशन कोणाला सांगता येईल कुठे रिलेटिव्ह वेलॉसिटी? एक्झाम्पल सांगायचं हा, त्याचं म्हणजे काही पण सांगा मला त्याच्या रिलेटेड, कुठं असतो कॉन्सेप्ट, काय असतो, कंपॅरिझन मध्ये कंपेअर म्हणजे कुठे. सपोज दोन कार पुढे मागे चालले दोन कार पुढे मागे किंवा आपण दोघं पुढे मोशन मध्ये आहेत आणि एकातनं दुसऱ्याला बघितलं जातंय. म्हणजे असं आहे की दोन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी ना, तर ऑब्जेक्ट ए ला बी कडनं सीन केलं जातंय किंवा बी ला ए कडनं सीन केलं जातंय, तर आपण ए च्या कम्पॅरिझन मध्ये बी कसं आहे आणि बी च्या कम्पॅरिझन मध्ये ए कसं आहे अशा गोष्टींसाठी रिलेटिव्ह वेलॉसिटी युज करतो. ठीक आहे, हा ते लक्षात असलं पाहिजे. मायनस कधी वापरतात हे? जेव्हा एका डिरेक्शन, डिस्टन्स नाही डिरेक्शन एक हा असते, दोघांचे डायरेक्शन म्हणजे ऑब्जेक्ट ए असेल आणि ऑब्जेक्ट बी असेल, दोघांची डायरेक्शन जाण्याची कशी असते सेम. सेम, म्हणजे दोघं राईटला चाललेत तर त्यांची वेलॉसिटी रिड्यूस होत राहते, म्हणजे त्यांच्यामधला गॅप कमी होत असतो, कारण ते एकमेकाकडे येत असतात ना, त्यामुळे ते डिस्प्लेसमेंट कमी होत गेल्यामुळे वेलॉसिटी पण कमी होत जाते, म्हणून ते मायनस येतो. आणि हे वेक्टर्स असतात, ए बी वेक्टर्स. आता जर तुम्हाला याची मॅग्निट्यूड विचारली कोणी, तेव्हा काय करायचं, तो जो वेक्टर येईल तुमचा त्याचा एक्स कॉम्पोनंटचा स्क्वेअर वाय कॉम्पोनंटचा स्क्वेअर करून त्याची मॅग्निट्यूड घेऊन टाकायची. ठीक आहे, रिझल्टंट वेलॉसिटी भेटते ना, व्ही काय वेलॉसिटी असते, रिझल्टंट वेलॉसिटी असते. रिझल्टंट अर्थ करतो ना, एक इकडे ताणतोय एक इकडे ताणतोय, तर इथं इथं हा 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 एक्स कॉम्पोनंट झाला वेलॉसिटीचा आणि हा वाय कॉम्पोनंट झाला वेलॉसिटीचा, आणि रिझल्टंट कुठे जाईल तुमचा, मध्येच कुठेतरी जाईल. बरोबर नाही, मग हा जो तुम्हाला रिझल्टंट वेलॉसिटी भेटणार, इथे मॅग्नेट्यूड ह्या एक्स कॉम्पोनंटचा स्क्वेअर वाय कॉम्पोनंटचा स्क्वेअर त्यांची सम आणि त्यांचं स्क्वेअर असे काढायचे. हे वेक्टर्स आहेत, हे मॅग्नेट्यूड आहे, फरक असतो. पुढे बघा, प्रोजेक्टाईल मोशन बघितली होती आपण. प्रोजेक्टाईल मोशनचा कनेक्शन काय असतं? प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय, एक बॉल जर आपण थ्रो करतोय असा, तर तो असा पॅराबोलिक पाथ फॉलो करतो, त्याला आपण काय म्हणतो, तो प्रोजेक्टाईल मोशन फॉलो करतोय. ही जी ही गोष्ट जिथे जिथे दिसते त्याला त्याला प्रोजेक्टाईल मोशन म्हणायचं, कळलं? चला आता याच्यामध्ये ना दोन वेलॉसिटी होत्या, तुम्ही जर नीट आठवत असेल तुम्हाला, तर आपण जर एक बॉलला थ्रो करतोय असा इकडनं, तर याच्यावरती टू कॉम्पोनंट्स लागायचे वेलॉसिटीचे, एक याची काहीतरी वेलॉसिटी तर असणार इकडच्या बाजूला, ही वेलॉसिटी असणार कोण, व्ही, म्हणजे व्ही नाही म्हणत त्याला, इनिशियल वेलॉसिटीला यू म्हणतात, पण मग त्याचा एक व्हर्टिकल कॉम्पोनंट असतो आणि एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असतो, तर दोन मुळे तो मध्ये गेलेला असतो. म्हणजे व्हर्टिकल कॉम्पोनंटला काय म्हणतात, आता जर सपोज हा अँगल तुमचा, हा अँगल एक्स घेतला, एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल थिटा घेतला, तर हा कॉम्पोनंट काय येईल, यू कॉस ऑफ थिटा, जिकडे थिटा असेल तिकडे कॉस थिटा घ्यायचा, आणि हा काय येईल, यू साईन ऑफ थिटा. तर मग या क्वेश्चन मध्ये हेच सांगितलं गेलंय की हा जो आहे तो यू एक्स कॉम्पोनंट आहे आणि हा जो आहे तो यू वाय कॉम्पोनंट आहे, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट व्हर्टिकल कॉम्पोनंट बघा इथं. ठीक आहे, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, सुरुवातीला तुम्ही बॉलला काहीतरी वेलॉसिटी दिली म्हणून तर जाईल ना तो, नाही तर कशाला जाईल. तर मग यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट काय असते, आपण प्रोजेक्टाईल मोशन मध्ये बघितलं होतं बघा, हे यू कॉस ऑफ थिटा कधीच बदलत नाही, हे कशी असते कॉन्स्टंट, बदलतं फक्त कोण, हा म्हणजे एवढंच बदलत राहतो, म्हणून तो वर जातो आणि खाली येतो, यू कॉस ऑफ थिटाचा काही रोल नसतो त्याच्यामध्ये, नाही बदलत कधीच नाही प्रोजेक्टाईल मध्ये. तर जेव्हा आपण सपोज आता एका बिल्डिंगच्या टॉप वरती तर कॉस थिटा म्हणजे एकदम हॉरिझॉन्टल प्लेन झाली, आणि सपोज तो छतावरून खाली पडला ग्राउंड वर, तर ते खाली जाणं म्हणजे नाही जातो तो इकडे, तो जो इकडे जात असतो ना, बदलत नाही म्हणजे त्याच्यात वेलॉसिटी नाही आहे अशातला भाग नाही आहे, वेलॉसिटी आहे पण त्याची व्हॅल्यू कुठल्याच पॉइंटला कधीच बदलत नसते. नाही समजलं, नाही नाही आता तुम्ही हे फेकताय की नाही असे खाली, तर तुमचं म्हणणं आहे की सर तो इकडे इकडे चालला म्हणजे काही ना काहीतरी असली पाहिजे ना, तुम्ही कॉन्स्टंट आणि झिरोला कन्फ्युज करताय, कॉन्स्टंटचा अर्थ झिरो नसतो, झिरो म्हणजे काहीच नाही, कॉन्स्टंट म्हणजे जेवढी इथं होती तेवढीच इथं राहील, तेवढीच इथं राहील, तेवढीच इथं राहील, सर्व ठिकाणी तेवढीच लागत राहते,
वेलोसिटी आहे पण चेंज नाही होते खाली पडण्यानुसार. पण तसं व्हायचं नसतं, वाय कॉम्पोनंट हमेशा काय होत असतो, चेंज होत असतो. म्हणजे सुरुवातीला वाय कॉम्पोनंट थोडा कमी असतो, नंतर तो थोडा वाढतो, थोडा आणि वाढतो, थोडा आणि वाढतो. प्रत्येक वेळेस त्याची मॅग्निट्यूड काय होत जाते, वाढत जाते. कळलं का? असो काय वाय कॉम्पोनंट आहे, समजलं? म्हणजे पडेल ना ते खाली, हां तर खाली यायला पाहिजे तो. हां त्या लाईन चुकून झाल्या वर द्या, त्या खाली पाहिजे. तर वाय कॉम्पोनंट हमेशा वाढत जातो किंवा कमी होत जातो. वाय कॉम्पोनंटचं कसं असतं, तो जर का असा वर चाललाय, तो वर चाललाय तो वाढत जाईल, वरती म्हणजे कमी होत जाईल, कमी वाढत नाही, कमी होत जाईल. समजलं का? आणि एक पॉईंट असा येईल की तो डायरेक्ट झिरो होऊन जाईल इथं. हा म्हणजे तो मॅक्स पॉईंटला काय होतो, वाय कॉम्पोनंट जर तुम्ही बघितला युएक्सचा युआयचा, तो काय डायरेक्ट झिरो राहतो, तो वरती जात नाही. म्हणून तो आपण म्हणतो की इथून तो रेस्ट मध्ये आला, आणि मग रेस्ट मधून तो पुन्हा कुठं पडेल आता, खाली. तो रेस्ट मध्ये येण्याचं सर्वात महत्वाचं कारण हे की तिथं तो वाय वाला जो कॉम्पोनंट आहे तो त्याला वर ओढत होता, तो झिरो झाला. समजलं? आणि मग खाली येताना परत तो वाढायला लागतो. वाय हमेशा बदलत राहतो, एक्स कॉम्पोनंट कधीच बदलत नाही. त्यानंतर हॉरिजेंटल डिस्टन्स कव्हर बाय प्रोजेक्ट येईल. आता हॉरिजेंटल डिस्टन्स किती कव्हर करणार आहे तो, बेसिकली तुमची रेंज. आता रेंजच काढली पाहिजे असं काही नाही. आता समजा हे इथून इथपर्यंत हा प्रोजेक्ट येईल जातोय, आणि तुम्हाला असं पर्टिक्युलरली त्याने विचारलं की या पॉईंट पर्यंत त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं, तर काय करणार तुम्ही, इथपर्यंत हे जे डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं एवढं, याला एक्स म्हणतात हॉरिजेंटल लाईन वरती. मग हे एक्स कसं काढायचं, तर त्याला किती टाइम लागला तो टी, आणि त्याची इनिशियल वेलॉसिटी काय असते हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये, इनिशियल वेलॉसिटी यु यु एक्स यु कॉस ऑफ थेटा एक्स कॉम्पोनंटची. मग वेलॉसिटी इंटू टाइम केलं तर डिस्प्लेसमेंट नाही भेटत का? मग एक्सची व्हॅल्यू तशीच भेटते, कारण हे ऍक्च्युली एक प्रकारचं डिस्टन्स आहे. ते तुम्ही वेलॉसिटी इंटू टाइम करा, मिळून जाईल. इन्स्टंटेनियस नाही काढायचं आहे, नाही पण मग डेरिव्हेटिव्ह काय राहतं की डेरिव्हेटिव्ह असं साठी राहतो की तो इथून इथपर्यंत काढतो असं पर्टिक्युलर पॉइंट मध्ये. एरिया अंडर द कर्व हा मग तसं चालेल की, पण मग एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्व नाही काढायचं रे, एरिया अंडर द कर्व नी वर्क भेटेल, हे वर्क भेटतं. तुम्ही मिक्स करताय सगळं. ते एरिया अंडर द कर्व चा कॉन्सेप्ट कधी होता, जेव्हा डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा ग्राफ असेल, नाही वेलॉसिटी आणि टाइमचा ग्राफ असेल, आठवा, वेलॉसिटी आणि टाइमचा ग्राफ असेल. हा वेलॉसिटी आणि टाइमचा ग्राफ असेल आणि एक कर्वेचर असेल, तर या कर्वच्या अंडर येणार जेवढा काही एरिया आहे हा त्याचा डिस्प्लेसमेंट असतो, असं सांगितलं होतं मी तेव्हा. तेव्हा क्लिअरली सांगितलं पण होतं मी की ग्राफ कुठला पाहिजे. हा मिक्स करू नका ते. पुढे बघा, व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ प्रोजेक्ट आहे. व्हर्टिकल डिस्टन्स कसं काढणार तुम्ही, तर व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे ती हाईट नाही. ही हाईट कशी काढायची, हे डिस्प्लेसमेंट आहे ऍक्च्युली, पण डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता याच्यामध्ये तुम्ही जर नीट बघितलं या प्रोजेक्टरमध्ये, तर हे जे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डिस्टन्स आहे त्याचं, हे याला एस म्हणणार तुम्ही. तो ऑब्जेक्ट जेव्हा वर किंवा खाली झाला, तो ऑब्जेक्ट कुठे चाललाय, समजा वर चाललाय ना, तुम्ही व्हर्टिकल डिस्टन्स म्हटले ना, बरोबर की नाही? म्हणजे प्रोसेस फक्त एवढीच आहे इथपर्यंतची, व्हर्टिकल डिस्टन्स याच्यासाठी. मग तुम्ही ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट चाललं, म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय घ्यावी लागेल, मायनस. म्हणून इथं ए च्या ऐवजी काय टाकतात, ग्रॅव्हिटी, आणि हे 1/2, पण हे प्लसच्या ऐवजी मायनस होऊन जातो. कळलं? 1/2 जास्त होता, टाइमचा स्क्वेअर पण जास्त, असा काही प्रॉब्लेम नाही. हा एवढा सेक्शन संपला, तो मायनस झालाय, त्याचं कारण आहे की ऍक्सिलरेशन मायनस झालं. राहिला युटीचा प्रश्न. यु म्हणजे आता तुम्ही कुठली, तुम्ही तुम्हाला वरती घेऊन जाण्यासाठी कुठला कॉम्पोनंट इम्पॉर्टंट आहे, व्हर्टिकल. व्हर्टिकल कॉम्पोनंट काय असतो, यु साईन ऑफ थिटा. मग इथं यु च्या ऐवजी यु साईन ऑफ थिटा आणि मग टी येईल, आणि मग हे एस च्या ऐवजी तुम्हाला हाईट भेटेल. कळलं? हाईटचा फॉर्म्युला न्यूटनच्या थर्ड इक्वेशन सेकंड इक्वेशन वर येतो, एस इज इक्वल टू यु टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू मायनस जी टाकायची, यु ची व्हॅल्यू यु साईन ऑफ थिटा टाकायची, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे याच असतं. तुम्ही हेच हे सर्व गोष्टी या ट्रॅजेक्टरी वरून पण काढू शकता. मागच्या वेळेस पण क्लिअर केलं होतं बघा मी, हा ट्रॅजेक्टरी म्हणजे काय, त्याचा पाथ असतो, इक्वेशन, त्याचा जे पाथ असणार आहे ना, असा त्याचं इक्वेशन आहे.
प्रत्येक पाथचं इक्वेशन असतं, हा एक पॅराबोलिक पाथ असतो, हे पॅराबोलाचं इक्वेशन असतं असतं. वाय इज इक्वल टू एक्स, एक्स म्हणजे काय, वाय आणि एक्स मध्ये काय फरक असतो, एक्स डिस्प्लेसमेंट. वाय म्हणजे वाय एक्सिस मधलं डिस्प्लेसमेंट येतो ते, म्हणजे बेसिकली हाईट येते ती, काय येते हाईट, आणि एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतं, ते रेंज दाखवतं. एक्स रेंज दाखवतं, वाय हाईट दाखवतं. जर त्याने असं विचारलं हाईट काय असेल तर वाय टाकायचं, त्यांनी म्हटलं की रेंज काय असेल तर एक्स टाकायचं, एक्सच्या जागी रेंज टाकायचं. टॅन ऑफ थीटा, थीटा हा अँगल असतो विथ एक्स ऍक्सिस, जी एक्स स्क्वेअर अपॉन 2u² कॉस स्क्वेअर थीटा. याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू टाकून सगळं काही काढू शकता. तुम्हाला बऱ्याच त्यांनी गोष्टी दिलेल्या असतात. समजा त्यांनी असं म्हटलं की इक्वेशन फॉर्म करून द्या, मग तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, एक्स माहिती पाहिजे, थीटा माहिती पाहिजे. आता तुम्हाला इक्वेशन मध्ये ना फक्त थीटा यू एवढं जरी माहिती असेल तर एक्स एक्स मध्ये इक्वेशन आणलं तरी चालतं, एक्स आणि वाय मध्ये. आणि इक्वेशन पाहिजे असेल तर एक्स आणि वाय पाहिजे, तिथं बाकी कोणी नसलं तरी चालतं. पण जर त्यांनी म्हटलं की पर्टिक्युलरली रेंज काढा, काय काढा, रेंज रेंज काढा म्हटलं तर काय करायचं, एक्सच्या जागी आर टाकायचं, वायच्या जागी हाईट टाकायचं, डिस्प्लेसमेंट. समजलं का, डिस्प्लेसमेंट टाकायचं, एक्सच्या जागी आर टाकायचं, आणि हा यू आणि हा थीटा, ठीक आहे. मी आता तुम्हाला जे पाहिजे ते मिळतो, तुम्हाला रेंज पाहिजे असेल रेंज मिळते, तुम्हाला हाईट पाहिजे असेल हाईट मिळते. न्यूमेरिकल घेईल तेव्हा कळेल, पण हे इक्वेशन लर्न करून ठेवा. मॅक्झिमम हाईटचं बघा, मॅक्झिमम हाईट आता मला सांगा किती मॅक्झिमम हाईट अटेंड होऊ शकते एका प्रोजेक्ट इकडनं. आपण हे तीन फॉर्म्युले एकसाथ लर्न केले होते बघा, टाईमचा आणि रेंजचा, आठवतोय का, हॉरिझॉन्टल रेंजचा. तर तुम्ही जर नीट बघितलं याच्याकडे, हाईट, हॉरिझॉन्टल रेंज आणि टाइम, बघा तीन फॉर्म्युले. तर मी तुम्हाला सांगितलं होतं यांच्यामध्ये एक बेसिक कंपोनंट असतो, यू साइन ऑफ थीटा अपॉन जी, बरोबर की नाही. जर तुम्ही याला समोर 2 लावला तर तुम्हाला काय मिळतं, टाइम मिळतं, फ्लाईट टाइम. सोपं आहे ना फॉर्म्युला. नंतर मी तुम्हाला एक लॉजिक सांगितलं होतं बघायचं, लॉजिक म्हणजे ते आपण बनवलेलं लॉजिक आहे, तसं काही नाही ऍक्च्युली. हा यू हा 2 जर इथून काढून इथं लावला तर म्हणजे युचा स्क्वेअर होऊन जाईल, म्हणजे काय होईल तो बघा, युचा स्क्वेअर आणि साईन ऑफ 2 थीटा डिवायडेड बाय जी. हा कोणाचा फॉर्म्युला मिळाला, हॉरिझॉन्टल रेंजचा. आणि जर तुम्ही हा 2 इथून काढून खाली घेतला इथं, तर मग त्या साईनचा पण स्क्वेअर होऊन जातो, म्हणजे तो फॉर्म्युला मिळेल यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. हा कोणाचा मिळतो, हाईटचा. कळलं, फॉर्म्युला कसे सिक्वेन्सनी मिळत आहेत, टाइम, रेंज आणि हाईट. कळालं, टाइम रेंज आणि हाईटचे फॉर्म्युले असे लक्षात ठेवायचे. यामध्ये कसं असतं, असेंट टाइम आणि डिसेंट टाइम असे दोन टाइम असतात. असेंट टाइम डिसेंट टाइमचा अर्थ समजून घ्या, जर हा प्रोजेक्टाईल वरती जातोय तर याला लागणारा पिरियड म्हणजे असेंट टाइम असतो, म्हणजे इथून इथपर्यंत जो पिरियड लागतोय त्याला या टाइमला असेंट टाइम म्हणतात, ठीक आहे. आणि तिथून खाली उतरण्यासाठी लागणाऱ्या टाइमला डिसेंट टाइम म्हणतात. आणि तुम्हाला कधी कधी प्रश्न फक्त काय विचारलेला असतो, असेंट टाइम सांगा, टोटल टाइम नाही सांगायचं, टोटल टाइम म्हणजे पूर्ण फ्लाईट टाइम असतो तो. मग वर जाण्यासाठी हाफ टाइम लागतो आणि उतरण्यासाठी पण हाफ टाइम लागतो, ठीक आहे. मग जाण्याला किती टाइम लागतो, तुम्ही टोटल फ्लाईट टाइम जर बघितला तर तो काय होता, 2u साईन ऑफ थीटा अपॉन जी, करेक्ट. टोटल फ्लाईट टाइम होता 2u साईन ऑफ थीटा अपॉन जी. मग हे 2 ऍक्च्युअली काय आलंय, कारण हा 2 वेळेस यू साईन ऑफ थीटा अपॉन जी आलेला, म्हणजे हा असेंडन्ट जो टाइम आहे हा ऍक्च्युअली यू साईन ऑफ थीटा अपॉन जी असणार, आणि डिसेंडंट सुद्धा यू साईन ऑफ थीटा अपॉन जी असणार. असे दोनही टाइमची सम होऊन तो टोटल 2u साईन ऑफ थीटा अपॉन जी होऊन जातो. कळलं, वर जाण्यासाठी लागणारा टाइम, खाली येण्यासाठी लागणारा टाइम. कळलं, हा. मग प्रोजेक्टाईल मोशन मध्ये दोनही वेळेस तुम्हाला सेमच टाइम अप्लाय होतो, अपवर्डला जाताना सुद्धा आणि डाऊनवर्डला येत असतो. आणि दोघांची व्हॅल्यू किती असते, यू साईन ऑफ थीटा अपॉन जी असते. लर्न करून ठेवा फॉर्म्युले, उद्या विचारेल मी तुम्हाला.
घेणार आहे ना, पहिले फॉर्म्युले तर लर्न पाहिजे तुम्हाला, तेव्हा तर कळेल ते, नाही तर नुसतं येणार आणि बसणार ठोक्यासारखे. मॅक्झिमम हॉरिझेंटल रेंज, मॅक्झिमम हॉरिझेंटल रेंज म्हणजे काय, की ज्या रेंजला तो सर्वात जास्त दूर जाईल. हा म्हणजे 45 डिग्रीला ते तसं होतं. मग तुम्ही जर रेंजचा फॉर्म्युला बघितला तर तुमचा रेंजचा फॉर्म्युला काय होता, यू स्क्वेअर साईन ऑफ 2 थीटा अपॉन जी. तुम्हाला मॅक्झिमम रेंज पाठ करायची तशी काही गरज नाही आहे, पण लक्षात राहत असेल तर राहू द्या, म्हणजे मेमरी बेटर असेल तर लक्षात ठेवा, नाहीतर काढा बेटर आहे. रेंज इज इक्वल टू यू स्क्वेअर साईन ऑफ 2 थीटा अपॉन जी. हा तुमची रेंज आहे. आता त्यांनी काय म्हटलंय तुम्हाला, मॅक्झिमम रेंज. मॅक्झिमम रेंज म्हटलं म्हणजे काय, प्रोजेक्टाईल इथनं उडून इथं आलेला आहे समजा एक बॉल, मग त्याची सर्वात जास्त रेंज कधी असते, ही सर्वात जास्त रेंज मॅक्झिमम कधी येणार आहे, हे मॅक्झिमम जेव्हा येणार तेव्हा जेव्हा हा हा जो हा जो ऑब्जेक्ट आहे ना हा 45 डिग्री मध्ये बाहेर निघालेला असतो, म्हणजे तिथून इनिशियल अँगल त्याचा किती असतो, 45 डिग्री. 45 डिग्री असेल तर तो हायेस्ट रेंज वर जाईल, नाही तर तिथल्या तिथं पडेल, कमी झाला तरी तिथल्या तिथं पडेल, जवळ गेला तरी तिथे तिथं पडेल. हे सांगितलं होतं तुम्हाला मी, ते पाणी टाकताना बघा तुम्ही नळीने, तो कळून जाईल तुम्हाला. मग तुम्ही अशा काय पुट करू शकता, तुम्हाला एकच गोष्ट माहिती, फक्त थीटाची व्हॅल्यू 45 असते, तुम्ही ही व्हॅल्यू घेऊन इथे पुट करू शकता, आपल्याला काय मिळेल रेंज मॅक्झिमम. मॅक्झिमम हा मॅक्झिमम रेंज यू स्क्वेअर इज इक्वल टू साईन ऑफ 2 × 45 डिग्री. ठीक आहे, ज्याला काढायचे त्यांनी काढा, ज्याला लक्षात ठेवायचे ते लक्षात ठेवा. मग यू स्क्वेअर इंटू साईन ऑफ 90 डिग्री, आणि साईन ऑफ 90 डिग्रीची व्हॅल्यू काय असते तुम्हाला माहिती असते, साईन ऑफ 90 डिग्रीची व्हॅल्यू असते 1. मग ते घेतली काय नाही घेतली काही फरक नाही पडणार तिथे. मग यू स्क्वेअर इंटू 1 होऊन जाईल ते अपॉन जी, मग त्याचा आन्सर भेटेल तुम्हाला यू स्क्वेअर अपॉन जी. हे लक्षात राहिलं तर ऑलवेज बेटर, नाही लक्षात राहिलं तर 2-4 स्टेप करून काढून घ्या, कळलं, बेटर ऑप्शन आहे, लक्षात ठेवा. परत 4-5 वेळेस लिहून बघा फॉर्म्युले, लक्षात राहून जाईल. यू स्क्वेअर अपॉन जी केलं तर तुम्हाला मॅक्झिमम रेंज भेटते. म्हणजे बेसिकली काय करायचं, मॅक्झिममच्या टाइमला हा साईन ऑफ थिटाची टर्म काढून टाकायची, त्याला ती काय येणार शेवटी 1. म्हणजे कॅल्क्युलेशन जरी नाही आठवले तरी एवढं जरी लक्षात ठेवा, की जेव्हा मॅक्झिमम रेंज पाहिजे असते तेव्हा त्या साईन थिटाची व्हॅल्यू काय होऊन जाते, 1 होऊन जाते. मग त्यामुळे तो साईन थिटा नाही घेतला तरी चालतो, मग तो काढून टाका, यूज कर आपण जी शिल्लक राहून, कळला हे बघा इकडे एवढं शिल्लक राहील ना. बेसिक कॉन्सेप्ट तरी थोडा फरक थोडा लक्षात ठेवायचा. ऑनलाईन काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? लक्ष द्या इकडे. त्यानंतर टाइम पिरियड इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आता हे सर्क्युलर मोशनचे टॉपिक आहेत थोडे, इथपर्यंत ऍक्च्युली असतं ते, थोडा एक्स्ट्रा पोर्शन वाढला याच्यामध्ये, तो घेणार आहे मी पुढे. सो काही नोट्स वगैरे लक्षात ठेवा, बघा ह्या बुलेट्स पॉईंट्स आहेत, ऍक्च्युली क्वेश्चन पडलेले असतात त्याच्यावर डायरेक्ट शॉर्टकट काढलेलं असतं, म्हणजे मॅक्झिमम टाइम रिपीट होण्याचे चान्सेस असतात. काय दिलं इथं, इफ बॉडी स्टार्ट इन अ मोशन फ्रॉम द रेस्ट देन इक्वेशन ऑफ मोशन बिकम्स, जर का बॉडी ऑलरेडी रेस्ट पासूनच स्टार्ट होते आणि मॅक्झिमम टाइम ते रेस्ट पासूनच होते, एकदम लिमिटेड स्कोप असतो की ते आधीपासूनच मोशन मध्ये असेल याची, तर त्यावेळेस ना तुम्ही फॉर्म्युले परत ते व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी वगैरे असं करत बसतात की नाही, त्यांनी वेळ जातो, पण त्यांनी काय डोक्यामध्ये काही फिट करून घ्यायचं की तुमचा टाइम सुरुवातीचा टाइम असा इनिशियल वेलॉसिटी अशी पण झिरोच राहणार आहे की नाही, मग ती व्हॅल्यू तुम्ही याच्यात फुट करत असणार, परत 2 स्टेप करणार आणि सॅन्सर काढणार. जर बॉडी रेस्ट पासूनच स्टार्ट होणार असेल तर जिथं जिथं यू येतो तो येतच नाही, मग तुमचं इक्वेशन असतं बघा व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, मग यू दिसणारच नाही तुम्हाला, मग व्ही इज इक्वल टू एटी, कळलं का. इथं काय असतं, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, दुसरं इक्वेशन असतं न्यूटनचं, याच्यामध्ये यू इथं आहे ना हा दिसतच नाही, हाफ एटी स्क्वेअर. आणि तिसरं होतं बघा व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2 एस, यू स्क्वेअर दिसणार नाही म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2 एस. मग हे डायरेक्ट शॉर्टकट वापरा, हे काढत बसण्यापेक्षा, जमलं तर, नाही जमलं तर काढत बस, काय प्रॉब्लेम. ठीक आहे, सेकंड सेकंड नोट्स आहे बघा. सेकंड नोट्स अशी की इफ अ बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड देन जी इज टेकन निगेटिव्ह ड्यू टू डिक्रीज इन वेलॉसिटी. ऑब्विसली जर बॉडी वर जात असेल असेंडिंग टाइम मध्ये
ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी होत राहते? निगेटिव्ह होत. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सर्वात जास्त कुठे असते? सरफेस सरफेसला. सर्वात जास्त सरफेसला असते आणि सर्वात कमी वरती पण आणि खाली पण. अर्थच्या सेंटरला सर्वात कमी आणि इन्फिनिटीला सर्वात कमी, दोन्ही ठिकाणी सर्वात कमी असते. अर्थच्या सेंटरला पण सर्वात कमी असते, झिरो. झिरो. ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी अर्थच्या सेंटरला झिरो असते, बिलकुल ऍक्सलरेशन होत नाही तिथं. मग त्यामुळे लक्षात ठेवायचं, आपण सरफेसला असताना आपल्याला सर्वात जास्त जी पाहायला भेटतो. याचं एक याचं आता ह्याचं कारण मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशन मध्ये सांगेल. ग्रॅव्हिटेशन घ्यायचं जे आपल्याला, त्याचं काय होतं सरफेसला सर्वात जास्त काय, खाली का कमी वरती का कमी, त्याचं कारण घ्यायचं आहे आपल्याला. सध्याला इथं मी जास्त डिस्कस करत नाही. हां शिकवलंय मी, पण आता वेळ नाही तेव्हा घेतलेलं आधी शिकवताना. जेव्हा हा टॉपिक शिकवला होता तेव्हा मी शिकवलंच असेल. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, सरफेसला सर्वात जास्त आहे. जसजसं तुम्ही वर जाणार तसतशी जी ची व्हॅल्यू काय होत जाते, खाली पण जाताना कमी होते. हा प्रत्येक वेळेस काही क्वेश्चन असतात, एक वेळेस प्रश्न काय विचारला होता, एक अर्थ आहे, अर्थला त्यांनी डिक केलं होतं, कळलं का? जेईचा क्वेश्चन आहे हा, एकदम सोपा प्रश्न होता. अर्थला जर त्यांनी डिक केलं आणि इथून त्यांनी एक मोशन दिली सेंटरकडे, तर काय होईल? कुठली मोशन परफॉर्म करेल ऑब्जेक्ट? हा कुठली मोशन परफॉर्म करेल ऑब्जेक्ट जर तुम्ही आर पार डिक करून टाकले त्याला, तर अर्थला डिक म्हणजे करता मोशन ना, मोशन कुठली परफॉर्म करेल? हा कस काय होईल, होईल ना मोशन. तो एरो म्हणजे तो बॉल तिथे टाकलेला आहे तुम्ही, तो मोशन क्रिएट करेल ना अशी, वर खाली कुठेतरी जाईल आणि होल मध्ये, हा थ्रो मध्ये थ्रो केला आणि होल केलाय, पृथ्वीला असा गड्डा केलाय, आरपास तिकडनं आरपार इकडनं आरपार. तर त्याचा मग त्यांनी प्रश्न विचारला, इथून बाहेर निघून जाईल एवढ्या वेलॉसिटीने, बाहेर निघेल तेवढ्या वेलॉसिटीने काय निघेल, इथून हलणारच नाही. कोणची मोशन परफॉर्म करतो? जात नाही ना, ऑसिलेशन परफॉर्म करतो. तर तेच तर प्रॉब्लेम आहे, सर तुम्ही म्हटलं थ्रो केला तो तेच सांगतो ना मी. काय असतं, ग्रॅव्हिटी याला ओढत जाईल, ग्रॅव्हिटी कमी होत जाईल, कमी होत जाईल, कमी होत जाईल. पण जसा हा बॉल पुढे येईल ना इथं, इथं सरफेसला आला की परत ग्रॅव्हिटी त्याला कुठं ओढेल? सेंटरकडे ओढेल ना. नहीं, लेकिन सेंटर में आने के तो रुक जाएंगे ना उधर ही, जीरो ग्रेविटी रखे आप. मोमेंटम रहता है ना, मोमेंटम हाँ रुकने देगा उसको. पेंडुलम है, यहां से छोड़ दिया तुमने, मीन को आके रुक जाता क्या? कहाँ नहीं, पे जाता, क्यों जाता? मोमेंटम. हाँ तो दिक्कत ये है कि कौन सी मोशन परफॉर्म करेगा, घूमते रहेगा ऐसे बीच में. प्रश्न है, सोपा प्रश्न है, 4 मार्क का. कोरस में रहना टोटल ग्रेविटी और अरे न्यूटन. अरे यार कौन सा, अरे अरे इमेजिनेशन आहे. हाँ कॉन्सेप्चुअल क्लॅरिटी आहे का नहीं हे चेक करणारा प्रश्न तुम्हाला येतो. पण प्रॅक्टिकली ते एग्जिस्ट होईल का, असं लावा नाही येणार का बाहेर? मी तुम्हाला सांगतोय की जेही काय करते ते तुम्हाला चेक करण्यासाठी काही विचारू शकते. मारून मग ते मग तो बेस्ट ऑप्शन है ना, मग त्याला काय डोकं लावायचं? तर लक्ष द्या इकडे, हा प्रश्न आलेला आहे बघा तुम्ही एकदा. तर जसं तुम्ही वर जाणार तस तशी ग्रॅव्हिटी काय होत जाते, कमी कमी होत जाते, कमी कमी होत जाते ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याच्यामुळे वेलॉसिटी काय होत जाईल, डिक्रीज डिक्रीज होत जाईल. त्यामुळे तुम्ही ते निगेटिव्ह घेणार, ठीक आहे? आणि ऍक्सलरेशन ड्यू डिक्रीज होण्याच्या मागचं कारण असते की ते वेलॉसिटी कमी होतात, आणि जर खाली येताना वेलॉसिटी काय होत जाते, वाढत जाते. मग त्यामुळे काय लक्षात ठेवायचं, ऑब्जेक्ट जर वर जात असेल तर जी ची व्हॅल्यू मायनस घ्यायची, आणि ऑब्जेक्ट जर खाली येत असेल तर जी ची व्हॅल्यू प्लस घ्यायची. कळलं का? हा महत्वाचं आहे, विसरून जातो ते प्लस मायनस घ्यायचं. ऑनलाईन आहेत की नाही, गायब होऊन गेले बाकी सगळे. ठीक ओके. आहे लक्ष द्या बघा, डाउनवर्ड मोशन. आता हा नोट नोट दी पॉइंट आहे. डाउनवर्ड मोशन म्हणजे काय, तुम्ही फ्रीली फॉलिंग बॉडी, फ्रीली फॉलिंग बॉडीचा अर्थ काय, तुम्ही इनिशियल वेलॉसिटी दिलेली नाही सुरुवातीला, तो त्याचा त्याचा पडेल खाली, कळलं का? मग डाउनवर्ड मोशन मध्ये काय घ्यावं लागतं तुम्ही नीट बघा. आता तुम्ही फ्रीली फॉलिंग बॉडी जर असेल, म्हणजे तुम्ही त्याला एक्स्ट्रा काही फोर्स वगैरे लावलं नाही, त्याची त्याची खाली पडतो. या केस मध्ये तुम्हाला इनिशियल वेलॉसिटी पण झिरोच घ्यावी लागते. पण यामध्ये इंटरेस्टिंग या टॉपिक मध्ये त्यांनी इंटरेस्टिंग गोष्ट काय सांगितली आहे, त्या जी ची व्हॅल्यू. आता फॉलिंग आहे म्हटल्यावर काय आली पाहिजे, जी ची व्हॅल्यू प्लस का मायनस? प्लस प्लस.
मग जी ची व्हॅल्यू बघा त्यांनी प्लस घेतली इथं इथं ऍक्च्युली व्ही इज इक्वल टू यू प्लस 80, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ 80 स्क्वेअर वगैरे असतं, हे प्लस असतं, पण इथं प्लस अशासाठी यायला लागलंय की बॉडी खाली पडते म्हणून प्लस. आता हीच बॉडी जर वर गेली तर हा, मग तुम्ही या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये खालच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त डिफरन्स बघा, त्यांचा डिफरन्स दिसतोय तुम्हाला. हा इथं बघा, द व्हर्टिकली अपवर्ड मोशन फायनली वेलॉसिटी इज झिरो ऍट द हायेस्ट पॉईंट, दस इन केस ऑफ व्हर्टिकली अपवर्ड मोशन. आता समजा हायेस्ट पॉईंटची कंडिशन आहे, समजा तिथे राहू द्या, तर तुम्ही इकडे इकडे जर लक्ष दिलं ना तर इकडे बघा, हे जी ची व्हॅल्यू इकडे प्लस आहे, इकडे मायनस येते बघा, दिसतंय का? नाही, ते ते फायनल वेलॉसिटीच्या केसला हायेस्ट पॉईंटचे घेतलंय त्यांनी, तर मी त्याच्याकडे लक्ष नाही अजून माझं, फक्त माझा सांगण्याचा उद्देश आहे की वर जातोय ना तो व्हर्टिकली अपवर्ड मोशन आहे की नाही, तर जी ची व्हॅल्यू मायनस दिसते, मायनस आले ना फॉर्म्युले, आणि डाऊनवर्ड जर मोशन असेल ना तर जी ची व्हॅल्यू प्लस घ्यायची. एवढं कळलं ना तुम्हाला? आता पुढे झालं, आता पुढचा पॉईंट येतो की व्हर्टिकली अपवर्ड मोशन होती, फायनल वेलॉसिटी काय झालेली होती? झिरो, म्हणजे फायनल वेलॉसिटी झालेली झिरो, इनिशियल वेलॉसिटी काहीतरी असेल प्रेझेंट. तर या केसमध्ये तुम्ही कशी फॉर्म्युला युज करणार? तर मग तुमचा पहिला फॉर्म्युला काय असतो? व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. तुमची फायनल वेलॉसिटी किती झाली? झिरो. म्हणजे झिरो टाका, यू राहू द्या, आणि प्लस, आता प्लस येईल का हे मायनस जी टी येईल, इकडे प्लस यु प्लस जी टी येईल, आता तिकडे जाऊ मायनस होऊन जाईल, ते मायनस जी टी होईल, कळलं? माझे सगळे मायनस मायनस येतात. आता या केस मध्ये पण तसंच हे सगळे फॉर्म्युले कसेच रिअरेंज केले, फक्त काय केलंय, व्ही ची व्हॅल्यू काय टाकली? झिरो. कधीच्या केस मध्ये जेव्हा तो हायेस्ट पॉईंटला पोहोचलेला असतो त्यावेळेस काय करायचं, व्ही ची व्हॅल्यू काय टाकायची? झिरो, एवढंच करायचं. आणि जर तो फ्रीली फॉलिंग बॉडी असेल तर कोणाची व्हॅल्यू झिरो टाकायची? यू ची व्हॅल्यू झिरो टाकायची, कारण तो पडताना त्याला कुठलीच वेलॉसिटी दिलेली नसतो. सोपं लॉजिक आहे, फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायची. खालची बघा, आता हे तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, रिलेटिव्ह मोशन मध्ये जर ते एकमेकाकडे येतील तर प्लस, आणि एकमेका सेम डायरेक्शन मध्ये असतील म्हणजे दूर जातील तर मायनस. म्हणजे जर ऑब्जेक्ट ए आहे आणि ऑब्जेक्ट बी आहे, दोघं सेम डायरेक्शननी चालले पुढे एकाच डायरेक्शनला, तर मायनस घ्यायची, बी ए मायनस बी बी करायचं, कळलं? आणि जर ऑब्जेक्ट ए आहे आणि ऑब्जेक्ट बी आहे, एक इकडे येतोय आणि एक दुसरा पण इकडे येतोय, मग ते एकमेकाकडे यायला लागले म्हणजे त्यांच्यातलं डिस्प्लेसमेंट कमी व्हायला लागतं, मग त्यामुळे रिलेटिव्ह वेलॉसिटी पण कमी म्हणजे वाढायला लागते, म्हणजे दोघांच्या याच्यामध्ये, मग त्यामुळे काय लागतं तर प्लस करावं लागतं, दोघांमध्ये रिलेशन वाढा, वेलॉसिटी मधला फरक वाढायला लागतो, कारण दोघं एकमेकाकडे येत असतो, दोघांची वेलॉसिटी काय होते, ऍड होऊन जाते, कळलं? पुढे बघा, आता हे प्रोजेक्टाईलचे आपण तीन प्रकार बघितले होते. ऑब्लिक प्रोजेक्टाईल हा शब्द लक्षात ठेवा, कधी कधी वर्ड आले ना कन्फ्युज होऊन जातात. ऑब्लिकचा अर्थ काय असतो मॅथ्स मध्ये? ऑब्लिक म्हणजे काय? ऑब्लिक म्हणजे, ऑब्लिकचा अर्थ असतो 90 डिग्री पेक्षा कमी अँगल, अक्यूट. नाही नाही, ऑब्लिक म्हणतात त्याला, ठीक आहे? तर 90 डिग्री पेक्षा कमी अँगल असेल तर ती अशी जाते,